मानखटावचे नेते अनिल देसाई यांनी खासदार शरद पवारांची भेट घेऊन मागितली विधानसभेची उमेदवारी. संधीचं सोनं करून मानखटावमध्ये वाजवणार तुतारी, अनिल देसाई यांनी व्यक्त केला विश्वास. मानखटावचे नेते आणि सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी बारामतीत गोविंद बागेत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेत मानखटाव विधानसभेचे उमेदवारी मागितली. त्यामुळे आता अनिल देसाई मानखटावमधून साहेबांची तुतारी हाती घेणार हे स्पष्ट झालंय. साहेबांनी संधी दिली तर संधीचं सोनं करत राष्ट्रवादीची तुतारी मानखटावमध्ये वाजवणार असा विश्वास देखील त्यांनी या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांना दिला. राज्यात पक्ष फोडाफोडीनंतर अनेक राजकारण घडतायत. अनेक दिग्गज नेते या पक्षातून त्या पक्षात उमेदवारीसाठी जाताना दिसतायत. यातच आता मानखटावमधील भाजपचे तगडे नेते आणि सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले अनिल देसाई यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी मागितली. मानखटाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात अनिल देसाई यांनी शड्डू ठोकलाय. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी खासदार शरद पवार यांनाच गोविंद बागेत भेटून तशी मागणी केली. साहेब, तुम्ही जर माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी संधीचं सोनं करून मानखटावमध्ये तुतारी वाजवून दाखवीन आणि पूर्ण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवेन असा विश्वास देखील अनिल देसाई यांनी खासदार शरद पवार यांना यावेळेला दिलाय. त्यामुळे आगामी काळात मानखटावमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर अनिल देसाई यांना उमेदवारी मिळेल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.